लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत होती आहे. दुसऱ्यांदा या निवडणूक रिंगणामध्ये आहेत काँग्रेसचे उमेदवार आमदार धीरज देशमुख. सर, मला वाटतंय सोपी वाटते का निवडणुकी? नाही, हा जनसंपर्क आणि हा जनसमुदाय जो आज इथं सभेलाही आला आहे, आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो. आज आमची ही जशी सांगता सभा लातूर ग्रामीणची झाल्यासारखंच आहे आणि जो प्रतिसाद आम्हाला ह्या पूर्ण निवडणुकीमध्ये लोकांकडून मिळालेला आहे. गेली 5 वर्ष जी मी आमदार म्हणून इथं काम करू शकलो ते लोकांपर्यंत काम पोहोचलेलं आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. महाविकास आघाडीच्या बाजूनं महाराष्ट्रभर एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. लोकं आपल्या अडचणीसाठी परत आता सोयाबीनला आपल्याला चांगला भाव मिळून द्यायचा असेल, तरुणांच्या हाताला रोजगार मिळून द्यायचा असेल, महागाई मात करण्यासाठी जी आमची आता महालक्ष्मी योजना येणार आहे, त्या अर्थानं ह्या ग्रामीण मतदारसंघामध्ये ही निवडणूक काँग्रेसनं पहिल्या दिवसापासूनच प्रचारामध्ये आघाडी घेतली होती आणि आज शेवटच्या दिवसापर्यंत आपण तोच प्रतिसाद लोकांचा आम्हाला इथं मिळतो आहे आणि मोठ्या फरकानं आज ह्याही वेळेस आमची जागा लागेल असा आमचा विश्वास आहे. तुमच्यासोबत आता जी लढाई होती आहे ती भाजपकडनं आमदार रमेश कराड मैदानामध्ये आहेत. महायुतीच्या माध्यमातून असेल किंवा विधान परिषदेच्या माध्यमातून असेल, मतदारसंघातल्या सगळ्याच गावांमध्ये त्यांचा निधी गेलेला आहे आणि त्यामुळे मतदान द्या, मला मतदान द्या असं ते म्हणत आहेत. तुमचा निधी प्रत्येक गावात नाही गेला? प्रत्येक गावामध्ये जो आमदार निधी, स्थानिक आमदार निधी असेल किंबहुना आम्ही महाविकास आघाडी असताना DPC असेल, ते विकास निधी असतील, सरकारकडून जे मंजूर केलेली कामं होती, कोविडच्या काळामध्ये आम्ही सर्व कामं मंजूर करून घेतली होती, त्या निधीला पूर्तता करण्याचं काम असेल. प्रत्येक गावामध्ये आम्ही यादी निहाय प्रत्येक गावाची यादी प्रत्येक गावामध्ये प्रकाशित केलेली आहे आणि ते लोकांच्या डोळ्यासमोर आहे. लोकांना माहिती आहे कोण काम केलं आहे. भाजप नेहमीच खोटा प्रचार करतं, खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची जुनी पॉलिसी आहे आणि तोच त्या प्रचाराचा आधार घेत आहेत. मला वाटत नाही लोक त्यांच्या बोलतापाला बळी पडणार आहेत आणि निकाल आपल्याला दिसून येईल की काँग्रेसच्याच बाजूने लोक मतदान करतील, खऱ्या विकासाला मतदान करतील, खऱ्या विचाराला मतदान करतील आणि येणाऱ्या काळामध्ये इथं महाविकास आघाडीची ताकद आपल्याला वाढलेली दिसेल. सातत्याने या निवडणुकीमध्ये भाजपकडून प्रचार होतो की रोजगाराचा प्रश्न अजेंड्यावर आणला जातो, या भागामध्ये मोठ्या रोजगाराची व्यवस्था नाही आहे, तर येत्या काळामध्ये काँग्रेसकडनं काय अजेंडा आहे की इथल्या मुलांना इथेच रोजगार मिळेल? हीच खरी भाजपची शोकांतिका आहे की गेली 10 वर्ष केंद्रामध्ये त्यांचं शासन आहे, 10 पैकी 7.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये त्यांचं शासन झालं होतं. फक्त लातूर ग्रामीणचं एक उदाहरण दिलं तर रेल्वे बोगीचा कारखाना अनेकदा त्याचं उद्घाटन झालं, एकही रोजगार तिथं निर्माण झाला नाही किंवा कुणाला त्यांनी तिथं नोकरी त्यांना लावता आली नाही, हे त्यांचं सर्वात मोठं अपयश आहे. आणि आम्ही लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, मांजरा परिवार असेल, त्याच्या माध्यमातून फक्त एक हार्वेस्टरचा कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने घेतला आणि जवळपास 4,500 कुटुंबांना रोजगार मिळवून देण्याचं थेट काम आम्ही इथं केलं आहे. हेच आमचं विकासाचं मॉडेल आहे आणि हे भाजपनी आपला खोटा प्रचार थांबवावा. स्वतःला काही करता येत नाही, दुसऱ्यावर फक्त मात्र टीका करता येतात आणि त्यांचं काम ते त्यांनी करत राहावं, विकासाचं काम आणि लोक विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या बाजून आहे. सोयाबीनच्या मुद्द्यावर पुन्हा काँग्रेस पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. नेमका काय अजेंडा आहे काँग्रेसचा सोयाबीन शेतकऱ्यांना घेऊन? नाही, गेली 10 वर्ष आपण ऐकतोय की सोयाबीनचा भाव हा वाढला पाहिजे. 10 वर्ष केंद्रातलं सरकार सांगतं की भाव पिकाची भाव वाढली पाहिजे, MSP मिळाला पाहिजे, पण गेली 10 वर्ष त्यांनी ते दिली नाहीत. आणि आताही आपण बघतोय की 2013-14 जो सोयाबीनचा भाव 4,000 आसपास होता आणि त्यावेळेस भाजप आमच्यावर विरोधात असणारा टीका करायची की 6,000 तरी किमान भाव मिळाला पाहिजे. आज गेली अनेक वर्ष त्यांची सत्ता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये असूनही आजही त्यांची जेव्हा MSP येते ती 4,892 रुपये येते. मग तो जो फरक आहे भाजपच्या नीतीमधला तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा भाव मिळाला पाहिजे. MSPच्या वर जाऊन जरी भाव द्यावा लागला तरी महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार 7,000 बोनस हा सोयाबीनच्या शेतकऱ्यांच्या मालासाठी देईल अशी आमची भूमिका आहे. कॅमेरामन आतिश महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.